एकवीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट वद्य सप्तमी शके पंधराशे सत्त्याऐंशी संवत्सर विश्वावसू गुरुवार तहाचे फरमान घेण्यासाठी शंभूराजे मिर्झा राजांकडे औरंगजेबाकडून तहाला मान्यता देणारे फरमान वाटेत होते मात्र शंभूराजांच्या सहा हजारी मनसबदारीला मान्यता देणारे फरमान मिर्झांच्या छावणीत आले मिर्झा राजांचा मुक्काम त्यावेळी सिंहगड परिसरातच होता मिर्झांनी ताबडतोब आपला दूत राजगडी रवाना केला आणि हे फरमान स्वीकारण्यास येण्याविषयी पत्र पाठवले मात्र शिवराय यावेळी गडावर नसल्याने जिजाऊंनी शंभूराजांना मिर्झांच्या छावणीत पाठवण्याची व्यवस्था केली शंभूराजे मिर्झांच्या छावणीत आले मिर्झांनी लष्करी अधिकारी जानी बेग याला संभाजीराजांना फरमान स्वीकारण्याची रीत समजावून सांगण्यास सांगितले त्याप्रमाणे बेगने संभाजी महाराजांना फरमान स्वीकारण्याची मोगली रीत समजावली आणि त्याप्रमाणे संभाजी महाराजांनी फरमानाचा स्वीकार केला